yours. मित्रांनो शॉप आहे, सिमेंटचं शॉप आहे आणि केबिन आहे. केबिन मध्ये डायरेक्ट साप घुसलाय आणि कुत्र्यांना दिसला होता. कुत्रे भुंकत होते त्याच्यामुळे त्यांना समजलं की साप आहे आणि साप आला आणि कुत्र्यांना भिवून डायरेक्ट या केबिन मध्ये घुसला. आता बघूयात कोणता साप आहे, भला मोठा चांगला मोठा साप आहे म्हणतात ते. बघूयात कोणता साप भेटतोय. चेअर घेता का दादा जरा बाहेर? हा चेअर बाहेर घेता. चेअर का? हा ते फाईल वगैरे ठेवलं का? तिथे शेफ्टी दिसली. आता काढलं कळलं आता एवढ्यात. तर जो साप आहे ना मित्रांनो, केबिन मध्ये सगळीकडे शोधलं मी, मला कुठेच नाही सापडला. आणि शेवटला मग त्या कोपऱ्यात माझं लक्ष गेलं तर मला शेफ्टी दिसली. हे बघा, ह्या ज्या फाईल आहेत ना ह्याच्यामध्ये इथून साप घुसलेला आहे. साप कुठे बसलाय? साप आपण विचार पण नाही करू शकत अशा जागेत येऊन बसतात. हे बघा, आता ह्यांचं लक्ष गेलं आतमध्ये केबिन मध्ये साप घुसलाय. ह्यांना समजलं म्हणून कळालं इथे साप आहे. जरी ह्यांना माहीतच नसतं केबिन मध्ये साप घुसलाय आणि जर दादा फाईल काढायला गेले असते तर विचार करा दादाचे काय हाल झाले असते. दादा इथं फक्त जवळ यायलाच घाबरतोय. खूप मोठा आहे आणि हे बघा, धामनला ओळखायचं कस? कलर जर पाहिला तर थोडासा पिवळसर आहे, पण असं नाही की सगळ्यांचा पिवळसरच असेल. आणि त्याच जे तोंड आहे त्या तोंडाखाली काळ्या कलरच्या रेषा, तोंडनी मुळत आणि जी बॉडी आहे ती अशी जाड असते. आणि जी शेपटी आहे, इथे शेपटी आहे बघा तिची, एकदम टोकदार शेपटी आणि शेपटीला जाळीदार काळ्या कलरची डिझाईन. आणि डोळे जे आहेत ते एकदम गोल आणि डोळ्यामधलं बुबुळ जे आहे ते पण गोल आकार असतं. निवांत बसलाय, त्याला कुठल्याही प्रकारची भीती जाणवत नाहीये म्हणून तो आत्ता एकदम निवांत आहे. ज्यावेळेस त्याला भीती जाणवते त्यावेळेस तो इकडून तिकडे पळण्याचा प्रयत्न करतो. नाही, बिनविषारी साप आहे दादा. हो, बिनविषारी साप आहे. तर आता या बिनविषारी धामनला त्याच्या सापाला आपण रेस्क्यू करून घेऊ मित्रांनो. बाहेर ना बाहेर. आपण
कोणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण असं नाही की धामण साप चावत नाही, खूप जोरात चावतो नाही का, त्याला भीती जाणवली तरच साप चावतो, स्वतः होऊन आपल्याला चावत नाही. आणि आम्ही जे पकडतो ते आम्ही एकदम प्रेमाने हँडल करतो सापाला, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही, त्याच्यामुळे तो शांत राहतो. तर आता आपण याला पॅक करतो. धामण साप चावत नाही, म्हणजे प्रत्येक साप एकसारखा नसतो, काही आपल्या माणसांमध्ये कसे काहींचे रागीट स्वभाव असतात, काहींचा शांत असतो, काहींचा गरीब. आता हा गरीब स्वभावच आहे म्हणून, पण ह्याच्यामध्ये पण रागीट साप भरपूर असतात धामण जातीचे. त्या सापाला जर तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करतान तर डायरेक्ट तुमची मान धरू शकतो, डोळा धरू शकतो, हात पाय कुठे पॅक धरू शकतो. त्याच्यामुळं विदाऊट प्रशिक्षणाचा धामण सापाला कोणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका, त्याला पॅक करून घेऊ मित्रांनो. त्याचं एज सर पण जातो, टोटल एज किती असतं जंगलात सोडायचं.